चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पी वाय क्यू सेशन थ्री डे थ्री आवाज क्लिअर आहे का आवाज क्लिअर आहे पटकन कळवा शेअर करा प्रत्येकाला शेअर करा ग्रुपमध्ये शेअर करा तुमच्या ओके चला पी वाय क्यू प्रिविस इयर क्वेश्चन ओके डे थ्री ओके तुमचा सगळ्यांचा फेवरेट सब्जेक्ट आणि हायर वेटेज असणारा सब्जेक्ट जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आज आपण बघणार आहे ओके चला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन इन नॉर्मल स्ट्रेस टू सॉइल सॅम्पल अँड इट्स अलाउड टू कन्सुलडेट नॉर्मल स्ट्रेस अप्लाइड टू दी सॉइल सॅम्पल अँड इट इज अलाउड टू कन्सुलेट अ नॉर्मल कन्सोलेडेट चला क्वेश्चन टेन सेकंड क्लिअर आहे ओके एक सेकंड हा एक सेकंड काहीतरी स्लाइड चेंजेस आहे हा चला इथून सुरुवात करू आपण ओके हा चला फर्स्ट क्वेश्चन इफ द प्लासिनिक इंडेक्स ऑफ द सॉईल मास इज झिरो द सॉइल इज आपण काय करू पासून क्वेश्चनपासून हार्डर क्वेश्चनपर्यंत जाऊ ओके कारण की तुम्हाला जर एक डायरेक्टली एकदम हार्ड क्वेश्चन सांगितलं तुम्ही तुमचा इंटरेस्ट तुम्ही करू शकणार नाही ठीक आहे आपण इझी इजी क्वेश्चन आधी घेऊया नंतर हार्ड क्वेश्चन कडे जाऊया चला इफ द प्लास्टिक इंडेक्स ऑफ द सॉईल मास इज झिरो दोल इज एज पा नागपूर जिल्हा परिषदला विचारलेला क्वेश्चन आहे नागपूर सेडपी ओके प्लास्टिक इंडेक्स काय असते प्लास्टिक इंडेक्स काय असते आयपी आयपीचा आय सगळ्यात पहिले आपण प्लास्टिकची चार्ट प्लास्टिकची चार्टबद्दल माहिती कसतो प्लास्टिक चार्ट कशाबद्दल ड्रॉ करतो आपण व्हॉल्यूम आणि वॉटर कंटेंटबद्दल सॉईलच्या व्हॉल्यूम आणि वॉटर कंटेंटबद्दल आपण तो जो ग्राफ ड्रॉ करतो त्याला आपण प्लास्टिक चार्ट म्हणतो ओके आणि तो असा काहीतरी येतो ओके असा काहीतरी तो येत असतो ओके हे काय असतं आपलं हे वॉटर कंटेंट असतं ठीक आहे याला आपण काय म्हणतो रे याला आपण काय म्हणतो हे श्रिंकेज लिमिट असते ओके त्यानंतर हे काय असते हे प्लास्टिक लिमिट वॉटर कंटेंट असते ओके आणि हे समोरची काय असते हे लिक्विड लिमिट ऑफ वॉटर कंटेंट असते बरोबर आहे हा याला आपण म्हणतो सॉलिड झोन सॉइल इन सॉलिड स्टेट सॉइल इन सेमी सॉलिड स्टेट सॉइल इन प्लास्टिक स्टेट आणि सॉइल इन लिक्विड स्टेट ओके मग कोणत्या दोन वॉटर कंटेंटच्या मधात तुमचा सॉइल प्लास्टिक स्टेटमध्ये आहे त्याला आपण म्हणतो प्लास्टिक इंडेक्स ओके हा कोणता आहे प्लास्टिक स्टेट हे आहे ओके okay, कोणत्या दोन कोणत्या दोन स्टेटच्या मदत आहे तो कोणत्या दोन वॉटर कंटेंटच्या मदत आहे बघा लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिट कोणाच्या मदत आहे लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिट म्हणून काय फॉर्म्युला म्हणतो याचा डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू पी हा फॉर्म्युला आहे प्लास्टिक इंडेक्सचा बरोबर आहे आणि जर तुमचा प्लास्टिक इंडेक्सची व्हॅल्यू जर तुमची आय पीची व्हॅल्यू प्लास्टिक इंडेक्स ऑफ द सॉईल सॅम्पल इज झिरो इज झिरो असते ओके तर त्याला आपण ग्रॅव्हल म्हणतो आणि त्यालाच आपण सॅन्ड सुद्धा म्हणतो लक्षात ठेव जा प्लास्टिक इंडेक्स फॉर ग्रॅव्हल आणि सण किती असते झिरो असते सिल्ट जर विचारलं सिल्ट सिल्टचा प्लास्टिक इंडेक्स किती तर सिल्टचा प्लासिट इंडेक्स लेस दॅन सेव्हन असतो ओके जर तुम्हाला म्हटलं सिल्टी क्ले तुम्हाला काय म्हटलं सिल्टी क्ले ओके सिल्टी क्ले तर सिल्टी क्लेचा प्लासिन इंडेक्स सेव्हन टू सत सात ते सतराच्या मदत असते आणि जर तुम्हाला म्हटलं क्लेचा प्लास्टिक इंडेक्स किती तर क्लेचा प्लास्टिक इंडेक्स ग्रेटर दॅन सेव्हन्टीन तुम्हाला काय म्हटलं प्लास्टिक इंडेक्स झिरो कोणत्या कोणाच असते म्हणते ओके बघा सिल्चा असते का नाही क्लेचा असते का नाही असते का नाही ओके मग कोणाच असते रे कोणाच पुण, असते फक्त सँड किंवा ग्रॅव्हलचा पण ग्रॅव्हल ऑप्शन मध्ये नाही सो so, करेक्ट आन्सर इज सँड ओके ओके चला इजेस क्वेश्चन हा सॅच्युरेड सँड बिकम क्विक और अलाय वेन हायड्रोलिक ग्रेडियंट इज अप्रोक्सिमेटली इक्वल्स टू ओके सगळ्यात पहिले हायड्रोलिक ग्रेडियंट काय असतं हायड्रोलिक ग्रेडियंट तुम्ही ऐकलं असेल ना दलदल दल माती ज्याच्यामध्ये तुमचा पाय फसल्यावर निघतच नाही ओके त्याला क्विक सँड कंडिशन म्हणते इट इज नॉट द टाइप ऑफ सँड हा कोणताही सायन्सचा किंवा सॉईलचा प्रकार नाही आहे हे कंडिशन आहे त्या कंडिशनला सॉईल कसं बिहेव्ह करते आणि ते कोणावर डिपेंड करते हायड्रोलिक ग्रेडियंटवर हायड्रोलिक ग्रेडियंट काय असते रे एच एल हेडलॉस हेडलॉस म्हणजे काय एच वन मायनस एच टू अपॉन पर युनिट लेंथ ओके हेडलॉस पर युनिट लेथ त्याला म्हणते हे सगळे डिटेल okay? जे आहे ते आपण एवढ्या कमी वेळात नाही बघू शकत ओके म्हणून हे सगळे जे कन्सेप्ट असतील सगळे बारीक बारीक डिटेल्स असतील ते आपण आपल्या क्लासरूममध्ये okay? बघूया ठीक आहे मी फक्त थोडी जे माहिती तुम्हाला माहिती असायला पाहिजे ओके थोडी इन्फॉर्मेशन जे इम्पॉर्टंट आहे ते सांगतो इथे फक्त ओके okay? चला हेडलॉस पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज हायड्रोलिक ग्रेडियंट मग ज्यावेळेस हायड्रोलिक ग्रेडियंटची व्हॅल्यू वन असते किती असते वन वन म्हणजे युनिटी ओके त्यावेळेस तुमच्या सॉईल त्यावेळेस तुमची जे सॉइल आहे ते क्रिटिकल कंडिशनला असते कोणत्या कंडिशनला असते क्रिटिकल स्टेटला असते आणि क्रिटिकल स्टेट म्हणजे क्रिटिकल स्टेट म्हणजे क्विक सँड कंडिशन क्विक सँड एकदम ऍक्टिव्ह तुमची सॉईल ओके मग हायड्रोग्रेडनची व्हॅल्यू कधी असते क्विक सँड कंडिशनला किती असते वन असते वन म्हणजे किती रे वन म्हणजे किती एक तर युनिटी ऑप्शन राहील किंवा वन राहील ओके एक तर युनिटी किंवा वन ठीक आहे चला थ्री इज करेक्ट ऑप्शन नेक्स्ट ब्लॅक कॉटन सॉइल इज नॉट गुड फॉर फाउंडेशन बिकॉज ब्लॅक कॉटन सॉइल चांगली नाही म्हणते फाउंडेशनसाठी का बरं काय असते ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये सॉईल मध्ये काय असते रे सॉईलमध्ये काय असते सॉईल कशापासून बनते सॉइल हे मिनरल्स पासून बनते कशापासून बनते मिनरल्स आणि त्याला आपण काय म्हणतो क्लेई मिनरल्स कोणते मिनरल्स असतात ते क्लेई मिनरल्स किती असतात रे किती प्रकारचे क्ले मिनरल्स असतात ओके पहिला कोणता असतो कावलिओ नाईट ओके सेकंड कोणता असतो इलाइट इलाइट थर्ड कोणता असतो मॉन्ट मोरोलिओ नाईट कोणता मॉन्ट मोरोलिओ नाईट ठीक आहे नाव घेता घेता झोपदा ना का एवढं मोठं नाव आहे मॉन्ट मोरोलिओ नाईट ठीक आहे हा पहा हे जे कावले नाईट असते इलाइट असते आणि मॉन्ट पिरोलो नाईट असते हे क्ले जे सॉइल मध्ये प्रेझेंट असते बरोबर आहे आता काय असते याचं असते ऍक्टिव्हिटी रेशिओ बघा काय आहे हे फॉर एक्झाम्पल तीन प्रकारचे क्ले मिनरल तुमच्याकडे आहे ओके okay, आणि तीन वेगवेगळ्या प्रकारचे सॉइल जर तुमच्याकडे आहे ओके जर तुमच्याकडे काउलेनेट मिनरल प्रेझेंट सॉईल मध्ये तुम्ही त्याच्यावरती काहीतरी एक्सटर्नल लोड वगैरे लावलं ते एकदम जास्त ऍक्टिव्हिटी दाखवत नाही म्हणजे तो फार जसं सेन्सिटिव्ह नाही ओके okay, हा पण तेवढा फार जसं सेन्सिटिव्ह नाही पण हे जे माउंट पेरोट आहे हे फार जसं सेन्सिटिव्ह आहे ओके म्हणजे जास्त ऍक्टिव्ह आहे ओके त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्हिटी रेशो ओके तो रेशो काय असतो ऍक्टिव्हिटी रेशो काय असतो प्लास्टिसिटी इंडेक्स अपॉन परसेंटेज ऑफ क्ले परसेंटेज ऑफ क्ले बरोबर आहे मग हा ऍक्टिव्हिटी रेश्यू जास्त तो जास्त सेंसिटिव ओके म्हणजे त्याच्यावर लोड लावलो तर एकदम तो डिस्टर्ब होऊन जाईल ओके मग असं डिस्टर्बिंग असणारी सॉईल कारण की तुमच्या फाउंडेशनवर लोड येणार आहे मग तुमची सॉईल एवढी सेन्सिटिव्ह झाली पाहिजे का की नाही त्याच्यावर आला एकदम तो इकडे तिकडे चालला जाईल असं चालते का नाही ओके म्हणून ब्लॅक कॉटन सॉईल काबर साठी आपण वापरत नाही कारण हा क्ले मिनरल प्रेजेंट तो कोणता मॉन्ट मोरिलिव्ह नाही ओके सो ब्लॅक कॉटन सॉइल इज नॉट गुड फॉर फाउंडेशन बिकॉज त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते कोणता मिनरल प्रेझेंट असते मॉन्ट पोरलाइट आणि मॉन्टपुरलाइट असल्या तर काय असते त्याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंजेस जे असते लोड आल्यानंतर जे व्हॉल्यूम चेंज होतो तो फार जास्त होतो लार्ज व्हॉल्युमेट्रिक चेंजेस ओके आणि दुसरा क्वेश्चन जर विचारलाय का बरं वापरत नाही हो अजून तर का, काय असते त्याच्यात मॉन्टपुरुलाइट प्रेझेंट असते एकाच क्वेश्चनवरून दोन ठीक आहे चला नेक्स्ट बाकी आवाज वगैरे क्लिअर आहे सध्या ओके हा काही समजलं नाही तर विचार जा द प्रिडॉमिनंट मिनरल रिस्पॉन्सिबल फॉर श्रिंकेज अँड स्वेलिंग इन ब्लॅक कोड ऑफेल पा आता सांगितलं ओके ब्लॅक कोड ऑफ लार्ज ओोलोमॅट्रिक चेंजेस कोणामुळे होते कोणत्या क्लिमिरलमुळे माउंट मोरल नाईटमुळे ओके okay, एक क्वेश्चन सॉल्व केला तर हमकाच दोन ते तीन क्वेश्चन बनतात चला नेक्स्ट इफ द सॉइल इज ड्राइट बियॉन्ड द श्रिंकेज लिमिट इट विल शो इट विल शो म्हणजे काय आता परत काढा परत परत आपण आताच काढला होता प्लास्टिकची चॅट त्याच चार्टवर दुसरा क्वेश्चन हा इथे वॉल्यूम होता इथे वॉटर कंटेंट होता ओके हा काहीतरी चार्ट असा निघते हा कसा निघते असाच काऊन निघते हे क्लासरूम मध्ये खूप डिटेल्ड आहे क्लासरुम चार्ट याच्यावरती खूप मोठा टॉपिक आहे ठीक आहे चला याला म्हणतो आपण श्रिंकेज लिमिट वॉटर कंटेंट याला आपण म्हणतो प्लास्टिक लिमिट वॉटर कंटेंट आणि हे झालं आपलं लिक्विड लिमिट वॉटर कंटेंट बरोबर आहे हा पा तुम्ही जर ऑब्झर्व केलं हा आपले सॉलिड स्टेट हा सेमी सॉलिड ओके हा प्लास्टिक आणि इकडलं लिक्विड बरोबर आहे हा बघा जर तुम्ही हे श्रिंकेज लिमिट वॉटर कंटेंट होतं या वॉटर कंटेंट वरून अजून पाणी हे काय इकडे सगळं वॉटर कंटेंट आहे इकडून जर तुम्ही परत वॉटर वॉटर ऍड करत आहात तर सॉईलचा सुद्धा वाढतो येणार आहे बरोबर आहे पण तुम्ही श्रिंकेज लिमिट एवढं वॉटर कंटेंट तुमच्या सॉईलमध्ये होतं ओके आणि तुम्ही त्याला ओव्हन रँगला ठेवलं ओके ओवन रॅगला ठेवलं म्हणजे काय होईल वॉटर कंटेंट कमी होईल बरोबर आहे वॉटर इव्हॅपोरेट होईल ओके पण जर या श्रिंकेज लिमिटच्या बियॉन्ड अजून तुम्ही वॉटर कंटेंट कमी करता कमी कर, कमी, कमी करता ओके okay, तर व्हॉल्युम चेंज होतो एवढा वॉटर कंटेंट कमी केलं तर याचा वॉल्यूम ओके म्हणजे श्रिंकेज लिमिट नंतर पाणी काढा पाणी रिमूव्ह करा तरी त्याचा व्हॉल्युम चेंज होणार नाही बरोबर पर आहे तो काय ते नो वॉल्यूम चेंज इफ द सॉईल इज डायड बियॉन्ड श्रिंकेज लिमिट श्रिंकेज लिमिटच्या कितीही पाणी रिमूव्ह करा तुमचा वॉल्युम चेंज होणार नाही इट इज प्लासिटी चार्ट ओके चला नेक्स्ट सॉइल सॅम्पल एज एन वॉइड रेशिओ ऑफ झिरो पॉइंट फाईव्ह अँड इट्स इट्स अ सिटी विल बी क्लोज टू आता रिलेशन माहिती पाहिजे पोरो सिटी आणि वॉइड रेशिओ सगळ्यात पहिले डिनोट रेशिओकेशन करतात रे ई न करता काय फॉर्म्युला वर्ड रेशिओ चा व्ही अपॉन वीएस व्ही अपॉन वीएस थ्री फेज डायग्राम रिप्रेझेंटेशन ऑफ सॉइल वेरी इम्पॉर्टंट ओके व्ही काय असते व्हॉल्यूम ऑफ वॉइड असते व्हीएस काय असते वॉल्यूम ऑफ सॉलिड्स असते सॉइल सॉलिड ओके एन काय एन डिनोट करतो पोरोसिटीला सिटीला पोर सिटीचा फॉर्म्युला काय वॉल्यूम ऑफ्स अपॉन टोटल वॉल्यूम ऑफ सॉइल हा व्हीएस काय वॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड आणि व्ही काय टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल बरोबर आहे आणि या दोघांचं रिलेशन कसं आहे ई विल बी इक्वल्स टू एन अपॉन वन मायनस एन ओके किंवा एन विल बी इक्वल्स टू एन विल बी इक्वल्स टू ई अपॉन वन प्लस ई बरोबर आहे तुम्हाला कशाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला वर्ड रेशिओची व्हॅल्यू दिली आहे काढायचं काय काढायचं काय एन काढायचं कोणता फॉर्म्युला वापराल हा चला ई ची व्हॅल्यू किती दिली आहे झिरो पॉईंट फाईव्ह ओके म्हणजे काय झिरो पॉईंट फाईव्ह अपॉन वन प्लस झिरो पॉईंट फाईव्ह ओके हा इकडली काय संपली इकडे लिहिता ओके सो ई विल बी एन विल बी इक्स टू झिरो पॉईंट फाईव्ह अपॉन वन पॉईंट फाईव्ह ओके किती आहे त्याचं झिरो पॉईंट थ्री थ्री ओके त्यांनी कशामध्ये दिला आहे मध्ये दिला आहे म्हणून मी काय करेल मल्टिप्लिकेशन करेल हंड्रेड नी करेल म्हणजे उत्तर किती येणार आहे थर्टी थ्री पर्सेंट झाला क्वेश्चन सॉल्व ओके काय माहिती पाहिजे फक्त फॉर्म्युलाज माहिती पाहिजे आणि त्याचं रिलेशन माहिती पाहिजे ओके चला सॉइल मेकॅनिक्सचे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचे ऐंशी टक्के जे न्यूमरिकल असतात ते एकाच फॉर्म्युले शोध लावतात कोणत्या लक्षात ठेव एस आर इंटू ई विल बीस टू डब्ल्यू इंटू जी बस हे एक रेशन लक्षात ठेवलं सगळे फॉर्म्युले लक्षात एस आर म्हणजे काय डिग्री ऑफ सॅच्युरेशन ई म्हणजे काय वॉइड रेशियो डब्ल्यू म्हणजे काय वॉटर कंटेंट जी म्हणजे काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल एनी वन रिप्लाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल किती असते सॉईल टू पॉईंट सिक्स फाईव्ह लक्षात ठेव जा टू पॉईंट सिक्स फाईव्ह लक्षात ठेव जा हे क्वेश्चन विचारतात विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज अन हायस्ट बिअरिंग कॅपॅसिटी बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय जो जास्त लोड सहन करण्याची ताकद कोणामध्ये आहे म्हणते हायस्ट बिअरिंग कॅपॅसिटी कोणाची आहे ओके सगळ्यात सगळ्या हे तर एकदम नॉर्मल क्वेश्चन आहे ओके हार्ड रॉक हार्ड रॉक रॉक जो असतो रॉक ओके तो हायस्ट बिअरिंग कॅपॅसिटीवर असतो हार्ड रॉक ओके चला नेक्स्ट बाकी सँड वगैरे ब्लॅक कॉटन सॉइल वगैरे तर काहीच नाही ठीक आहे द लोएस्ट पार्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन दॅट ट्रान्समिट इट्स अ लोड टू दी सॉइल हा तर तुमचा सगळ्यांचा फेवरेट क्वेश्चन एकच क्वेश्चन तुम्हाला माहित आहे जो टेनॉजीजीचा काय लोएस्ट पार्ट ऑफ द स्ट्रक्चर स्ट्रक्चरचा सगळ्यात लोएस्ट पार्ट काय जो काय करते सॉइलला तुमची सराउंडिंग सॉइल जी आहे खालची सॉइल जी आहे त्याला लोड ट्रान्सफर करते तो कोण असते फाउंडेशन असते कोण असते फाउंडेशन फाउंडेशनच्या वरती कोण असते कोण असते सुपरस्ट्रक्चर आणि फाउंडेशनला आपण काय म्हणतो सबस्ट्रक्चर काय म्हणतो सबस्ट्रक्चर ओके चला द फाउंडेशन इन विचिवर बीम इज प्रोवाइडेड टू जॉइन टू फुटिंग इज नोन एज काय म्हणते हे जर तुमच्याकडे दोन फुटिंग आहे ओके अशा तुमच्याकडे दोन फुटिंग आहे ओके या दोन फुटिंगला त्यासाठी फुटिंग जर तुम्ही एक बीम लावला दोघांच्या मध्ये काय लावला बीम प्रोव्हाइड केला याला कोणतं फुटिंग म्हणते याला स्ट्रॅप फुटिंग म्हणते कोणतं फुटिंग म्हणते स्ट्रॅप फुटिंग लक्षात ठेव बीम ज्यावेळेस शब्द येईल फुटिंग मध्ये स्ट्रॅप फुटिंग ओके ज्यावेळेस नंबर ऑफ कॉलम नंबर ऑफ कॉलम एका लाइन मध्ये बांधले तुम्ही बघित असेल ना मोठे मोठे ऑडिटोरियम हॉल वगैरे असतात तर एका लाईन मध्ये असे सगळे मोठे मोठे कॉलम असतात ओके मग त्या प्रत्येक कॉलमला जर आपण एका एकच फुटिंग प्रोव्हाइड केली प्रत्येक कॉलम ला नंबर ऑफ कॉलम जे रोज मध्ये होते त्याला जर मी एकच फुटिंग प्रोवाइड केली इट इज कॉल्ड स्ट्रीप फुटिंग त्याला कोणती फुटिंग म्हणते स्ट्रीफ फुटिंग जर दोन कॉलमला एकच फुटिंग प्रोवाइड केली ओके पहा नंबर ऑफ कॉलमला फुटिंग प्रोवाइड केली तर स्ट्रीप आणि दोनच कॉलमला मी एकच फुटिंग प्रोवाईड केली तर कंबाईन कंबाईन आणि सगळ्या कॉलमला पूर्ण याच्यामधले जे कॉलम होते माझे त्याला जर मी प, एक अक्की पुर्ना पुर्ना एक अख्खी फुटिंग देऊन दिली पूर्णच्या पूर्ण एकच फुटिंग देऊन दिली आणि सगळे मधात कुठल्याही सगळ्या कॉलमला भेटून गेले ते फुटिंग इट इज कॉल्ड एज रफ फुटिंग ऑर मॅट फुटिंग मॅट म्हणजे चटई काल पण सांगितलं होतं मी पूर्ण चटे प्रोवाईड केली त्याच्यावरती कॉलम ओके चला नॅचरल वर्ड पोरोसिटी एन आर रिलेटेड बाय आताच घेतलेला क्वेश्चन आहे हा कशामध्ये विचारला एमआयडीसी मध्ये मी आता सांगितलं होतं आता माझा थोडा वेळ आधी लेक्चर झालं ओके जिल्हा परिषद एम आयडीसी डब्ल्यू सीडी आणि बीएमसी ज्या चार ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे आहे याचा नव्वद ते पंच्याण्णव टक्के सिलेबस सारखा आहे टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो अभ्यास एकच करायचा आहे आणि चार ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे आहे चार एक्झाम आहे तुमच्याकडे आपल्याला स्वतःला ट्रेड करण्यासाठी स्वतःला अनॅलिसिस करण्यासाठी की आपण अभ्यास किती केलेला आहे ओके के हा कारण की बघा हाच क्वेश्चन मी आता जिल्हा परिषदला सांगितला हाच क्वेश्चन परत एम आला सीला हा ओके चला हा कसं काय रिलेशन आहे ए विल बी इकड टू एन अपॉन वन मायनस एन किंवा एन विल बी इकड टू ई अपॉन वन प्लस ई बघून घ्यायचं याच्यात कोणता फॉर्म्युला दिलाय ए जो कस टू आता नाही ए जुक टू एन ओपॉन वन मायनस एन ओके राईट ओके आज आवाज थोडा वेगळा निघतोय बिकॉज खोकला झालेला आहे ओके चला नेक्स्ट विच अमोग द फॉलोइंग इज नोन ऍज द रेशिओ ऑफ वॉल्यूम ऑफ वॉटर प्रेझेंट इन ए गिवन सॉइल मास रेशिओ ऑफ वॉटर वॉल्यूम ऑफ वॉटर प्रेझेंट इन ए गिवन सॉइल मास म्हणजे काय रे वी एस सॉरी वी डब्ल्यू वॉल्यूम ऑफ वॉटर आहे ना हा वॉल्यूम ऑफ वॉटर टू दिस वॉल्यूम ऑफ इट्स वॉइड्स म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर आणि वॉल्यूम ऑफ वर्डच्या रेशिओला काय म्हणतं म्हणते काय म्हणतं म्हणते ओके काय म्हणते याला डिग्री ऑफ सॅच्युरेशन वॉइडस मध्ये सॉईल म्हटलं बघा थ्री फेज डायग्राम रिप्रेझेंटेशन ऑफ सॉइल खाली काय असते खाली सॉलिड्स प्रेझेंट असते ओके त्याच्यावरती काय असते त्याच्यावरती वॉटर प्रेझेंट असते आणि याच्यावरती काय असते याच्यावरती एअर प्रेझेंट असते हे झाली तुमची पूर्ण सॉईल बरोबर आहे याला काय म्हणता तुम्ही याला व्हीएस म्हणता व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड याला काय म्हणता तुम्ही याला व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हणता याला काय म्हणता याला व्हॉल्यूम ऑफ एअर म्हणता बरोबर आहे हा आणि या पूर्ण जो आहे तुमचा टोटल याला तुम्ही टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल म्हणता बरोबर आहे मग तुमच्या सॉइल मध्ये असं लिहू शकतो व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स विल बी इक्व्ह टू वॉल्यूम ऑफ एअर प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉटर बरोबर आहे हा ई आणि एन तुम्हाला सांगितलं मी वॉइड वर्ड आणि पोरोसिटी मग तुमच्या या वर्ड्समध्ये या वॉल्यूम ऑफ वॉइड्स मध्ये व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती प्रेझेंट आहे म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन बरोबर आहे मग तुमच्या याच व्हॉल्यूम ऑफ वॉइडसमध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर किती प्रेझेंट आहे म्हणजे काय स्त्री रे म्हणजे एसी एसी म्हणजे काय एअर कंटेंट एसी म्हणजे काय एअर कंटेंट समजलं यांनी काय विचारलं होतं वॉल्यूम ऑफ वॉटर किती प्रेझेंट आहे वॉल्यूम ऑफ मध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन बरोबर आहे हा आणि एअर कंटेंट किती प्रेझेंट आहे वॉल्यूम ऑफ वॉइसमध्ये दॅट इज कॉलॅस एअर किती प्रेझेंट आहे दॅट इज कॉलॅस एअर कंटेंट बरोबर आहे आणि जर आणखी लक्षात ठेवा परसेंटेज एअर कंटेंट काय राहते परसेंटेज एअर कंटेंट काय ते वॉल्यूम ऑफ एअर किती प्रेझेंट आहे टोटल वॉल्यूम ऑफ सॉइल मध्ये हा वॉल्यूम ऑफ ऑफ्स मध्ये एअर किती कंटेंट टोटल वॉल्यूम ऑफ एअर किती प्रेझेंट परसेंटेज एअर कंटेंट ओके समजलं चला समजत असेल आवडत असेल तर पटापट लाईक करत चला शेअर करत चला थ्री फेज सिस्टम ऑफ सॉइल डझन कन्सिस्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग आताच काढली होती थ्री फेज डायग्राम ओके त्याच्यामध्ये काय होतं एअर होतं का होतं सॉलिड पार्टिकल होते का होते वॉटर होतं का ते होतं आणि ऑल ऑफ दिस होतच ओके तिन्ही आले म्हणजे ऑल ऑफ दिस आहेस ओके चला नेक्स्ट पिक्नोमीटर मेथड इज यूज टू डिटरमाइन पिक्नोमीटर मेथड ओके ने काय करता तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढता काय काढता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते रे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते डेन्सिटी ऑफ सब्सटन्स ज्याची तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे त्याची डेन्सिटी ओके डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड सबस्टन्स आणि तो स्टँडर्ड सबस्टन्स आपण कोण घेतो वॉटर घेतो या दोघांच्या शोला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे तुम्ही कशाने काढता पिक्नोमीटरने काढता आणि सोबतच तुम्ही अजून काय काढू शकता वॉटर कंटेंट सॉइलचा वॉटर कंटेंट सुद्धा तुम्ही या पिक्नोमीटरने काढता ओके द बेस्ट मेथड ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ वॉटर कंटेंट कोणती आहे सगळ्यात बेस्ट मेथड वॉटर कंटेंट करायची ओवन ड्राइंग मेथड कोणती आहे ओव्हन ड्राईंग मेथड सगळ्यात बेस्ट मेथड आहे ओके आणि फास्टेस्ट मेथड कोणती आहे रे वॉटर कंटेंट करायची विचारलेला क्वेश्चन आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनला जेईला तेही जाईस एक्झाम आहे कोणती आहे कॅल्शियम कार्बोडाईड मेथड लक्षात ठेव कॅल्शियम कार्बोडाईड मेथड इज द फास्टेस्ट मेथड टू कॅल्क्युलेट वॉटर कंटेंट बेस्ट मेथड इज ओन ड्राईंग मेथड बट ने सुद्धा वॉटर कंटेंट काढण्यात येतो चला नेक्स्ट ऑप्शन थ्री प्लास्टिसिटी इंडेक्स इज इक्स टू सांगितलं होतं रे प्ला प्लास्टिसिटी इंडेक्स म्हणजे काय असा वॉटर कंटेन अशी रेंज ऑफ वॉटर कंटेंट ज्याच्यामध्ये तुमची सॉईल एज एन प्लास्टिक बिहेव हो करते कोणत्या स्टेटमध्ये बिहेव हो करते प्लास्टिक स्टेटमध्ये ओके काढला होता आपण असा इथे होता व्हॉल्यूम इथे होता वॉटर हा होता तुमचा डब्ल्यू एस डब्ल्यू पी आणि डब्ल्यू एल बरोबर आहे ओके हा समजा सॉलिड स्टेट हा सेमी सॉलिड स्टेट हा प्लास्टिक स्टेट आणि हे लिक्विड स्टेट कोणत्या दोन लिक्विड लिमिटच्या कोणत्या दोन वॉटर कंटेंटच्या मध्ये तुमची सोय प्लास्टिक म्हणून बिएड करत आहे लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिट सो काय फॉर्म्युला लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट ओके पा कन्सेप्ट माहिती असला ना काहीच फॉर्म्युले वगैरे लक्षात ठेवायची हो गरज नसते फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे ओके हा त्याच्यानंतर तो क्वेश्चन सांगितलं तुम्ही की डब्ल्यू श्रिंकेज लिमिटच्या नंतर जर तुम्ही पाणी कमी केलं तर सॉईलचा वॉल्युम चेंज होत नाही तसंच आणखी एक दोन इंडेक्स लक्षात ठेवा हो, कन्सिस्टन्सी इंडेक्स म्हणजे आयसी आयसी याचा फॉर्म्युला काय तरी लिक्विड लिमिट मायनस नॅचरल वॉटर कंटेंट अपॉन एल मायनस पी आणि हा डब्ल्यू एल मायनस पी काय असते रे डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू पी काय असते काय असते हे प्लास्टिक इंडेक्स असते म्हणजे याला मी असं लिहू शकतो का डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू अपॉन आय पी अपॉन आय पी कळलं हा त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा लिक्विडिटी इंडेक्स लिक्विडिटी इंडेक्स आय एल याचा फॉर्म्युला काय रे डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी अपॉन आय पी अपॉन आय पी तीन इंडेक्स भरपूर इम्पॉर्टंट आहे ओके याच्या भरपूर काही व्हॅल्यूज आहे त्या सगळ्या व्हॅल्यूज आपण आपल्या क्लासरूममध्ये बघूया आणि या, या व्हॅल्यूज वर सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहे आता सध्या आपल्याकडे इतका वेळ नाही म्हणून आपण जे फक्त थोडं काही माहिती करून घ्यायला पाहिजे ते आपण करतोय पण याबद्दल जी डिटेल माहिती जी ते आहे जान्ना जान्ना पत ते आपण आपल्या क्लासेसमध्ये बघणार आहे ओके म्हणून ज्यांना ज्यांना क्लासेसला पटापट लावायचे त्यांनी लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये जा गुगल फॉर्म आहे तिथे भरलेला काही इन्क्वायरीज असतील तर गुगल फॉर्म फिल करा टीम लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके दोन ते तीन दिवसामध्ये आपण बॅच करतोय स्टार्ट ओके जिल्हा परिषद असो एमआयडीसी असो डब्ल्यू सीडी असो बीएमसी असो okay? ओके बी ची जाहिरात येणार आहे सप्टेंबरला मी आताच व्हिडिओ मध्ये सांगितलंय डब्ल्यू ची जाहिरात पंधरा दिवसामध्ये येणार आहे नक्की येणार आहे म्हणजे येणारच आहे सहाशे सत्तर जागा ओके okay? म्हणून या सोडू नका लवकरात लवकर आपल्या क्लासेसला जॉईन करा ठीक आहे आपण प्रत्येक कन्सेप्ट टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो एकदम याच डिटेल वेनी आपण बघणार आहे ठीक आहे हा आणि आपण सिलेक्शन ओरिएंटेडच बॅच घेणार आहे ओके okay? मॅक्सिमम सिलेक्शन आपल्याला सिलेक्शन यावेळेस ओके चला नेक्स्ट वीच आर नॉ फॉलोइंग द प्रोसेस ऑफ प्रेझिंग द सॉईल पार्टिकल क्लोजेस्ट टू इच अदर बाय मेकॅनिकल मेथड एक तुमच्याकडे सॉइल होती एक तुमच्याकडे सॉइल होती फॉर एक्झाम्पल हे काहीतरी डेप्थ ऑफ सॉईल तुमच्याकडे प्रेझेंट आहे ओके हा यासाठी काहीतरी डेप्थ ऑफ सॉईल प्रेझेंट आहे आता तुम्हाला माहित असेल दोन सॉइलच्या पार्टिकलमध्ये काय असतो दोन सॉईलच्या पार्टिकलमध्ये वर्ड्स प्रेझेंट असतो तो एक तर एअर असेल किंवा वॉटर असेल बरोबर आहे हा मग मी काय करतो याच्यावरती जर एखादा एक्स्टर्नल एनर्जी प्रोव्हाइड केली तर काय होतं रे वर्ड्स एअर आणि पाणी बाहेर येईल एअर आणि पाणी बाहेर येईल ओके okay, म्हणजे एअर आणि पाणी जर बाहेर येईल तर ही बाहेर गेली एअर बाहेर गेली ओके okay, आणि पाणी बाहेर गेलं ओके okay, मग एअर आणि पाण्याचा व्हॉल्यूम कमी होईल म्हणजे सॉईलचा व्हॉल्यूम कसा होईल सॉईलचा व्हॉल्यूम कमी होईल आता आणि सॉईलचा व्हॉल्यूम जर कमी झाला तर डेन्सिटी कशी होईल त्याची वाढते बरोबर आहे हा मग अशी कोणती मेथड आहे म्हणजे ज्यांनी सॉईलचा व्हॉल्यूम कमी होईल ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोसेस ऑफ प्रेसिंग द पार्टिकल क्लोजेस्ट इच अदर म्हणजे दोन पार्टिकल एक दुसऱ्यांच्या काय येईल क्लोज येईल ओके बल्किंग ना तर व्हॉल्यूम वाढला होता ओके स्वेलिंगनी पण व्हॉल्यूम वाढतेच ओके कोणती माहिती ती कॉम्पॅक्शन कॉम्पॅक्शन जर तुम्ही केलं तुम्ही म्हणता ना कॉन्क्रीटचे क्यूब बनवता तर प्रत्येक लेअरला ट्वेंटी फाईव्ह टाइम्स कॉम्पॅक्ट करता का बरं कारण की डेन्सिटी वाढली पाहिजे बरोबर पर आहे प्रत्येक मॉलिक्यूल एक दुसऱ्यांच्या जवळजवळ बघा कॉम्पॅक्शन जर तुम्ही कराल एखादी एक एक्सटर्नल एनर्जी तुम्ही लावली आणि त्याच्यामधून जर एअर वॉइड्स बाहेर निघाला तर कॉम्पॅक्शन ओके आणि एक्स्टर्नल एनर्जी लावून जर वॉटरचा वॉइड्स बाहेर निघाला वॉटर मॉलिक्युल बाहेर निघालं तर त्याला म्हणते कन्सॉलिडेशन त्याला काय म्हणते कन्सोटेशन ओके एक्सटर्नल जे लावून एअर बाहेर निघालं कॉम्पॅक्शन एक्सटर्नल जे लावून वॉटर मॉलिक्युल बाहेर निघाला तर कन्सोल्युशन कन्सोल्टेशनची थेरी कोणी दिली होती कन्सोल्टेशनची थेरी कोणी दिली होती तेर जागीने दिली होती तेर जागी ओके लक्षात ठेव ऍज पर इंडियन सॉइल क्लासिफिकेशन सिल्ड इज सिंबोलाइज ऍज सिल्ड ला कसं सिंबोलाइज केलंय ओके इंडियन स्टैंडर्ड क्लासिफिकेशन नुसार ओके कस गए पहा ग्रैवल का कशा ने डिनोट करते मैं ग्रैवल का जी ने डिनोट करता सैंड का कशा ने डिनोट करते मैं सैंड का एस ने डिनोट करता ओके क्ले ला कशाने ने डिनोट करते मैं क्ले का सी ने डिनोट करता सिल्ट का कशा ने डिनोट करता सिल्ट का एम ने डिनोट करता ऑर्गेनिक सॉइल का कशा डिनोट करता ओ नहीं करता इनऑर्गेनिक सॉइल का कशा ने डिनोट करता आई नहीं करता लक्षात तो सीधा ओके सो सिल्ट कशा ने डिनोट करते अपन सिल्ट एम ने डिनोट करते ऑप्शन नंबर सेकंड करताय है सगैंक लाईक्स वगैरे मला पटापट फास्ट लोम सॉइल इज अ मिक्सचर ऑफ लोम सॉइल मध्ये लोम सॉइल लोम सॉइल इज ऑफ लोम सॉइल सँड सिल्ट अँड क्ले कसंचर असते लोम सॉइल सँड सिल्ट आणि क्ले जे एकाच सॉईल मध्ये जेव्हा सँड सिल्ड आणि क्ले असते त्याला लोम सॉइल म्हणतो ओके आणखी एक लक्षात ठेवा कॅलीचे सॉइल कॅलीचे सॉइल सी ए एल आय सी एच इज द मिक्सर ऑफ ग्रॅव्हल सँड अँड सिल्ट ग्रॅव्हल पण असते त्याच्यात साईड पण असते सिल्ड पण असते क्लेन नसते फक्त ओके बघा लोम सॉइल सॉईल ग्रॅव्हल अँड सिल्ड संपला विषय ओके हा पण क्वेश्चन विचारलेला आहे नेक्स्ट अ सॉइल इज टू बी वेल इफ इट इफ इट हॅज विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी वेल ग्रेडेड सॉइल किती प्रकारची असते ग्रेडेशन ऑफ सॉइल शिकत असाल तुम्ही ग्रेडेशन ऑफ सॉइल एक असते वेल ग्रेडेड एक असते पुअरली ग्रेडेड आणि एक असते गॅप ग्रेडेड बरोबर आहे वेल ग्रेडेड म्हणजे काय रे वेल ग्रेडेड म्हणजे काय अशी सॉइल ज्याच्यामध्ये कमी साईजचा सा पार्टिकल पासून तर जास्त साईजचा सा पार्टिकल असे सगळे रेंज ऑफ पार्टिकल ज्या मध्ये असते त्याला म्हणतो आपण वेल ग्रेडेड बरोबर आहे आणि आपल्याला वेल ग्रेडेड सॉइल पाहिजे असते कारण की वेल ग्रेडेड मध्ये वॉइड कमी प्रेझेंट असतात ओके कारण की जर मी दोन मोठे मोठे पार्टिकल घेतले आणि मी माझ्याकडे बारीक पार्टिकल पण प्रेझेंट आहे हा याच्यातला वर्ड्स कमी करतो त्याच्यामध्ये जा जाऊन फसतो बरोबर आहे वेल ग्रेड कारण की वेल ग्रेडची डेन्सिटी जास्त असते ओके कारण की त्याच्यामध्ये प्रत्येक साइज पार्टिकल आहे ओके तसंच पूअरली ग्रेडेड चे दुसरं नाव आहे युनिफॉर्मली ग्रेडेड युनिफॉर्मली नावातच लिहिलं युनिफॉर्मली म्हणजे अशी सॉईल ज्याच्यामध्ये एकाच साइज पार्टिकल प्रेझेंट आहे एकाच साईज बर चे पार्टिकल जर प्रेझेंट असेल तर सॉइल मध्ये काय राहील मध्ये वॉइ राहतील बरोबर आहे थर्ड इज गॅप ग्रेडेड गॅप ग्रेडेड म्हणजे काय रे अशी सॉइल ज्याच्यामध्ये काहीतरी फायनर पार्टिकल पण आहे काहीतरी कोर्सर पार्टिकल ची रेंज पण आहे बरोबर आहे पण मधात काहीतरी गॅप आहे इंटरमिडिएट सॉइल साईज ऑफ दी पार्टिकल आर मिसिंग इट इज कॉल एज गॅप ग्रेडेड ओके तुम्हाला वेलग्रेटेड म्हणजे कोणती सॉइल कोणती सॉइल कोणती सॉइल रे गुड रिप्रेझेंटेशन ऑफ पार्टिकल ऑफ ऑल साइजेस प्रत्येक साईजचा पार्टिकल जर असेल तर त्याला म्हणतो आपण वेल ग्रेडेड ओके ऑप्शन टू ओके हा ओके असंच जर तुम्हाला शिकायचं असेल यापेक्षा आणखी मध्ये जाऊन तुम्हाला प्रत्येक कन्सेप्टचा अभ्यास करायचा असेल जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं परत सांगतोय ओके तर लवकरात लवकर आपल्या बॅचेसला एनलोड करा तुमचे काही मित्र असतील ओके काही ग्रुप्स असतील काही क्लासेस असतील त्यांना कळवा ओके कारण की बघा संधी सगळ्यांसाठी आलेली आहे तुमच्यासाठी जशी आहे डिप्लोमाच्या पोरांसाठी पण आहे डिग्रीच्या पोरांसाठी पण आहे ओके मग या संधीचा तुम्हालाच फायदा घ्यायचा आहे ओके आम्ही तर फक्त तुमच्यासाठी मेहनत करतोय की नाही पुरांचं सिलेक्शन करायचंय ओके okay, म्हणून लवकरात लवकर बॅचेस साठी एनरोल करा टेक्निकल टीम एकदम एक्सपर्ट फॅकल्टी सगळ्या रँक होल्डर आहे ओके okay, नॉन टेक्निकल साठी सगळ्या एक्सपिरियन्स फॅकल्टीज आपल्याकडे आहे टेस्ट सिरीज आपण रनिंग करतोय क्यू सेशन म्हणजे कंटिन्युअसली okay, सुरू आहे ओके कन्सेप्शुअल सिरीज पण आपण आणतो याच्यानंतर ठीक आहे प्रत्येक लेक्चरवरील सहा ते सात तासांची बॅच असेल मॅरेथॉन सेशन टेस्ट सिरीज ओके okay, सगळ्या फॅसिलिटीज एकाच छताखाली तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे नॉन टेक्निक नॉन टेक्निकल टेक्निकल कॉम्बिनेशन आहे ऑफलाईन पण आहे ऑनलाईन पण आहे हायब्रिड मोडमध्ये पूर्ण बॅचेस सुरू आहे ओके म्हणून लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुमचं तुम्हाला जर काही क्वेरीज एक असतील तर तुमचा गुगल फॉर्म फिल करा ओके टीम लवकरात लवकर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल ओके आणखी तुम्हाला ऍडमिशनसाठी जरी एनरोलमेंट करायचं असेल तर लिंक तरी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे ऍडमिशनसाठी एनरोलमेंट करा ओके कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मेन्शन आहे त्यावरती जाऊन कॉल करा ओके सगळे वेज तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे सो so, याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे कारण की संधी तुमच्यासाठी आहे आणि ही जर संधी गेली तर परत संधी तुमच्याकडे नाही लक्षात ठेवून आपल्या सक्सेस कडे आपलं पहिलं पाऊल टाका ओके आणि अभ्यासाला सुरुवात करा चला उद्याला भेटूया एक दुसरं सेशन घेऊन ओके चला आणि फीस किती रे फीस फक्त नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन फक्त दहा हजार रुपये सगळं काय दहा हजार रुपयामध्ये सगळं काय काहीच त्याच्यामध्ये राहणार नाही ओके चला थँक्यू